नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपले MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपली चालू आहे चालू घडामोडीची टार्गेट सिरीज आणि आज आहे 3 सप्टेंबर 2024। तर आजमध्ये तुम्हाला कोणते चालू घडामोडीच्या न्यूज ज्या आहेत त्या क्लिअर करायच्या, तर त्या टार्गेट सिरीजच्या माध्यमातून आपल्याला ज्या आहे त्या आपण डेली आपण बघत असतो। तर ही टार्गेट सिरीज आहे ती कंबाईनची पूर्वपरीक्षा जे कोणी देणार असेल 2024 मध्ये आणि जे कोणी 2025 मध्ये तयारी करत असेल MPSC ची असेल किंवा कंबाईनची असेल, तर त्यांनी ही टार्गेट सिरीज नक्की फॉलो करा। ह्या टार्गेट सिरीजच्या माध्यमातून जे 6 महिन्याचं करंट अफेअर्स आहे जानेवारी 2024 पासून जून 2024 पर्यंत ज्या काही न्यूज झालेल्या असतील त्या आपण टार्गेट सिरीजच्या माध्यमातून विविध सोर्सेस वापरून काय वाचायचं ते एक्झॅक्टली आपण या टार्गेट सिरीजच्या माध्यमातून बघत असतो। त्याच्यामुळे आपलं चॅनल जे आहे ते सर्वांनी नक्की सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर बघा, आत्तापर्यंत आपण काय काय चालू घडामोडीचे चॅप्टर्स जे आहेत हे टार्गेटच्या माध्यमातून संपवलेले आहेत। तर सिम्प्लिफाईडचा अंक 32 आणि 33, त्याच्यामधून राष्ट्रीय घडामोडी, आंतरराष्ट्रीय घडामोडी, प्रादेशिक घडामोडी, राजकीय घडामोडी, महत्वाचे पुरस्कार, अहवाल, निर्देशांक आणि प्रमुख नेमणुका हे 7 चॅप्टर जे आहेत ते आपण ऑलरेडी संपवलेले आहेत जूनपर्यंतचे, ठीक आहे। आणि आता आज आपण 8वा चॅप्टर चालू करतो ज्याचं नाव आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान, हे सिम्प्लिफाईडच्या अंक 32 आणि 33 मधून। परिक्रमा फेब्रुवारी ते जुलै 2024 जे मासिक आहे त्याच्यामधून आपण जागतिक, राजकीय आणि घटनात्मक आणि महाराष्ट्र हे 3 चॅप्टर जे आहेत ते आपले कंप्लीट झालेले आहेत फेब्रुवारीपासून जुलै 2024 पर्यंतचे। आणि आता आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान हा सेम म्हणजे सिम्प्लिफाईडमधला सुद्धा सेम आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान परिक्रमामधील देखील सेम चॅप्टर जे आहेत ते आपण आजपासून चालू करतोय। त्याच्यामुळे व्यवस्थित जे आपण पॉईंट सांगतो ते डेलीच्या डेली करत चला। आत्ता ज्यापासून व्हिडिओ अपलोड होतोय उद्याचा व्हिडिओ अपलोड व्हायच्या आजपर्यंत तुमच्याकडे कालावधी आहे। बाकीचा GA चा अभ्यास करून करंट अफेअर्सला तुम्ही 1.5 ते 2 तास जरी दिले तरी सुद्धा तुमची तयारी जी आहे ती चांगल्यापैकी होणार आहे, तुम्हाला चांगला स्कोर तुमचा येणार आहे। त्यासाठी टार्गेट सिरीज सर्वांनी नक्की फॉलो करायचा आहे। आणि JK2 चे MCQ तुम्हाला सांगितले की दररोज तुम्हाला 30 तरी MCQ करा, कमीत कमी 25, जास्तीत जास्त 30 तरी MCQ तुमचे व्हायला पाहिजेत। म्हणजे तो एक जवळपास 1.5 वर्षाचा करंट अफेअर्स आपल्याला करून जाणं गरजेचं आहे। तर त्याच्यामुळे जवळपास 4000+ प्रश्न याच्या PDF जे आहेत आपण मराठीमध्ये तुमच्यासाठी अवेलेबल करून दिलेले आहेत। नक्कीच तुम्ही व्हिडिओचं डिस्क्रिप्शन कॉमेंट सेक्शन चेक करा, त्याच्यामध्ये तुम्हाला PDF तुम्हाला पाहायला मिळेल, तिथून नक्की PDF घ्या, मराठीमध्ये आहेत। आणि दररोज त्यातून 25 ते 30 प्रश्न न चुकता रोज पाठ करून टाका किंवा लक्षामध्ये ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारचे आपण टार्गेट आजपासून जे आहे ते विज्ञान तंत्रज्ञान हा सिम्प्लिफाईड अंक 32 ते 33 परिक्रमाचं विज्ञान तंत्रज्ञान चालू करतोय। तर बघा, इथून पुढे आता फक्त विचार करत राहू नका कारण वेळ कालावधी कमी आहे आणि सिलेबस जो आहे तो अत्यंत विस्तृत असा सिलेबस आहे। 1 ऑगस्टपासून आपण ही सिरीज चालू केलेली होती, आज जवळपास 3 सप्टेंबर उजाडला आहे आणि त्याच्यामुळे अजून सुद्धा आपण 6 महिन्यामध्येच आहोत, ठीक आहे। यावरून तुम्हाला सिलेबसचा आवाका जो आहे तो लक्षात येऊन जाईल। हे कम्प्लिटली आपण 15 ते 20 दिवसांमध्ये सुद्धा क्लिअर करू शकतो, मात्र टोटली डेडिकेटली आपण त्यासाठी टायमिंग जो आहे तो द्यावा लागेल। पण तसं आपण करू शकत नाही कारण इतर सुद्धा विषय आपल्याकडे आहेत, त्याच्यामुळे दररोज आपल्याला 1 तास, कमीत कमी 1 तास, जास्तीत जास्त 2 तास आणि मिडल जर तुम्ही असाल तर 1.5 तासापर्यंत तुम्ही याला वेळ जो आहे तो तुम्हाला द्यावा लागेल। तर टार्गेटचा कालावधी आहे 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2024। काय संपवायचं आहे? जानेवारी 2024 ते जून 2024 चालू घडामोडी टार्गेटनुसार सिम्प्लिफाईडचा अंक 32 आणि अंक 33, तसेच परिक्रमाचं मासिक फेब्रुवारी ते जुलै 2024 आणि JK2 MCQ PDF आपण यासाठी संदर्भ सोर्सेस म्हणून वापरणार आहोत। ते 3 सोर्सेस जरी चांगले केले तरी सुद्धा तुमचा चालू घडामोडीचा स्कोर हा चांगल्या प्रकारे येऊ शकेल। दररोज तुम्हाला आधी सांगितलं की कमीत कमी 1 तास, मध्ये असेल तर 1.5 तास आणि जास्तीत जास्त 2 तास। ज्याचं रिडिंग स्पीड चांगला असेल त्यांना 1 तासामध्ये सुद्धा वाचून होऊ शकतं, ज्यांना थोडासा अवधी लागतोय 1.5 तासामध्ये होऊ शकतो, ज्यांना थोडासा अजून वेळ लागतो 2 तासामध्ये होऊ शकतं, पण इतक्या याच्यापेक्षा जास्त तुम्हाला वेळेला देता येणार नाही कारण इतर सुद्धा आपल्याला विषय जे आहे ते करायचे आहेत। तर बघा, आज तुम्हाला काय करायचं आहे, सिम्प्लिफाईडचा अंक 32वा घ्या, त्याच्यामधून विज्ञान आणि तंत्रज्ञानमध्ये ह्या ज्या न्यूज सांगितलेल्या आहेत त्या व्यवस्थित वाचून घ्यायच्या डिटेलमध्ये आहेत। एक म्हणजे मानवी मेंदूत चिपचे प्रत्यारोपण, कार्बोवर्धे मलेरिया मुक्त, इंडिया इनोव्हेशन सेंटर फॉर ग्राफीन, फ्रंटियर टेक्नॉलॉजी लॅब्स, HPV लस देण्याची घोषणा, किलकारी उपक्रम, नेव्हिगेट भारत पोर्टल, परमशंख महासंगणक आणि निपाह विरोधातील पहिली लस, हे जे पॉईंट्स आहेत हे सिम्प्लिफाईडच्या अंक 32 मध्ये तुम्हाला मिळून जातील। तर नक्की व्यवस्थितरित्या वाचा, अंडरलाईन करा, हायलाईट करा आणि व्यवस्थितरित्या लक्षामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा। तरी सिम्प्लिफाईडच्या अंक 32 मधून तुम्हाला वाचायचे आहेत। त्याच्यानंतर परिक्रमाचं मासिक घ्या फेब्रुवारी 2024, त्याच्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानमधले हे न्यूज तुम्हाला वाचायचे आहेत। एक म्हणजे कॅटामाइन JN.1 उपप्रकाराचे व्हॅरियंट ऑफ इंटरेस्ट असे वर्गीकरण, 109वी इंडियन सायन्स काँग्रेस पुढे ढकलली, नोमा एक दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोग, भारताचे पहिले हिवाळी आर्टिक संशोधन, R21 मॅट्रिक्स M मलेरिया लसीचा WHO पूर्वपात्र लसींच्या यादीत समावेश, चीनने दुर्मिळ पृथ्वी धातूंविषयक तंत्रज्ञानाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे, नंतर पॅन्टोय टागोरी माशामध्ये फॉर्म्युलिन शोधण्यासाठी सेन्सर, इलेक्ट्रॉनिक माती आणि पृथ्वी विज्ञान योजना,
तर हे विस्तृत असं त्यांनी डिस्कस केलेलं आहे मासिकमध्ये. तर हे पॉईंट्स तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायचे आहेत, ठीक आहे. तर टार्गेटच्या माध्यमातून तुम्हाला ॲटलीस्ट काय झालेलं आहे हे तरी तुम्हाला समजून जाईल, ठीक आहे. आता हे व्यवस्थित जर वाचलं तर तुमचे रिव्हिजनसुद्धा होणार आहे. आणि याच्यापुढे तुम्हाला सांगितले की अशी एक इंडेक्स करत चला आणि डेलीच्या डेली जर तुम्ही लिहून काढलं हे फक्त चेकमार्क करा की आपण हे वाचले की नाही. एकदा जरी वाचलं असेल तरी तुम्हाला बऱ्यापैकी परीक्षेमध्ये आठवतं, कारण प्रश्नसुद्धा तिथे उत्तरसुद्धा खाली ऑप्शनमध्ये आहे, तुम्ही एलिमिनेट करू शकता. पण हे वाचायला लागेल, त्यासाठी टार्गेट सिरीज तुम्ही सर्वांनी फॉलो करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढे जे के टोडेच्या पीडीएफ आपण मराठीमध्ये बनवलेले आहेत जानेवारी 2024 पासून जून 2024 यामधून तुम्हाला सांगितले की दररोज न चुकता 25 ते 30 प्रश्न तुम्हाला वाचायचे आहेत. तर या पीडीएफ तुम्हाला घ्यायची असतील तर त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही नक्कीच या पीडीएफ जे आहे ते घेऊ शकता वेळ जर तुम्हाला दौडायचा नसेल तर. जे के टुडे सिम्प्लिफाईड अँड परिक्रमा हे 3 सोर्सेस इनफ झाले करंट अफेअरसाठी, तेच करा. तशीच उजळणी सारखी करायची आणि उजळणी जी आहे ह्या आपण टार्गेटच्या माध्यमातून जर तुम्हाला आपण देतच राहतो, प्लस जे के टुडेच्या पीडीएफ ज्या हव्या असतील तुम्हाला तर त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला जर चान्स घ्यायचा असेल, तुम्हाला प्रिलिम काढायची असेल तर, ठीक आहे. तर तुम्ही नक्कीच हे 3 सोर्सेस तरी कन्सिडर करावे लागतील तुम्हाला चालू घडामोडीसाठी चांगला तुमचा स्कोर येण्यासाठी. तर याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कॉमेंट सेक्शनमध्ये सुद्धा पिन केलेली तुम्हाला पाहायला मिळेल, तर तुम्ही तिथून नक्की चेकआउट जे आहे ते करू शकता. तर अशा प्रकारचे टार्गेट आहे. तर आजचा व्हिडिओ अपलोड ज्या वेळेला होतोय तर समजा संध्याकाळी 6:30 वाजले तर उद्या संध्याकाळी 6:30 पर्यंत तुमच्याकडे अवधी आहे कधीही तुमच्या वेळेनुसार 1 तास 1.5 तास किंवा 2 तास देऊन हे जे सांगितलेले टार्गेट आहे ते ॲटलीस्ट वाचण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे. नक्कीच तुमचं टार्गेट जे आहे ते 6 महिन्याचं तरी आपल्या चॅनलवरती 100% प्रयत्न कंप्लीट आपण करणारच आहे. आणि हे ज्यावेळी संपेल त्यावेळी आपण बॅकलॅम्प नंतर जाणार आहे. जूनपासून डिसेंबर 2023 करंट अफेअर जे झालेले आहेत ते सुद्धा आपण टार्गेटच्या माध्यमातून आपल्याला बघायचं आहे. त्यासाठी चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा, वेळ अजिबात घालवू नका. नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.